आषाढी एकादशी निमित्तानं प्रति पंढरपूर अशी ओळख असणाऱ्या वडाळा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर मध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सपत्निक विठ्ठल रखुमाईची पूजा केली. विधिवत महाभिषेक आणि पूजा करण्यात आली. महाराष्ट्राच्या कोट्यावधी जनतेला सुखी ठेव आणि निरोगी ठेव अशी प्रार्थना विनोद तावडे यांनी आज विठ्ठलाच्या चरणी केली आहे. सगळा महाराष्ट्र खरं राष्ट्र सुद्धा विठुरायाच्या चरणी विलीन होऊन एकच मागणं मागतो, सर्वांना सुखी ठेव. शेतकऱ्यांना पाऊस येऊ दे, सुखी राहू दे, तेच मागणं माननीय मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला केलं. तेच मागणं आज मी पंढरपूर मंडळाच्या वडाळ्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं. विशेषतः सर्व मुंबईकरांना सुखी समाधानी राहू दे. आगामी विधानसभा निवडणूक आहे, मला असं वाटतं की निवडणुका राजकारण वेगळं असतं. विठुरायाच्या चरणी येताना सगळं विसरायचं असतं. विठुराया आणि त्यांचा भक्त एवढंच लक्षात ठेवतो.